हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं गीता जाधव ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर मी आज केक बनवणार आहे, तर कंटिन्यू माझ्या सोबत राहा। मी केक कसा बनवते तुम्हाला सर्वांना दाखवते। केकचे दोन डब्बे घेतले आहेत मी, टॉल केक बनवणार आहे। आणि हे प्रीमिक्स आहे, 150 ग्रॅम घेतला आहे। ऑइल आणि पाणी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा ऑइल घालणार आहे आणि त्याला मैदा पूर्ण तेल असं साईडला लावायचं आहे, कारण केक चिपकावा नाही म्हणून। बघा व्यवस्थित तेल लागलं आहे आणि याच्यावर थोडासा आता मैदा टाकायचं आहे असं। हा बघा व्यवस्थित मैदा लागला। आता एक भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये हा चॉकलेट प्रीमिक्स आहे, 150 ग्रॅम घेतला आहे। तर सर्वप्रथम प्रीमिक्स घेऊ आपण, 150 ग्रॅम। अर्धा किलोच्या केकसाठी 150 ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि 3 चमचे ऑइल। तुम्ही तूप पण घेऊ शकता, बटर पण घेऊ शकता, प्रमाण सेम राहणार 3 चमचे। आणि 150 ग्रॅम पाणी घ्यायचं आहे। प्रीमिक्समध्ये फक्त पाणी आणि ऑइलच ॲड करायचं राहतं आणि मैदा राहिला तर मग त्याच्यामध्ये शुगर वगैरे ॲड करतात। त्याचा केक मी तुम्हाला वेगळा दाखवेल। तर असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे स्पॅच्युलाने। नंतर ऑइल मिक्स झाल्याच्या नंतर थोडं पाणी घालायचं। हे बघा पूर्ण मिक्स पावडर आहे ना, ती पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। आणखी पाणी थोडंसं घातलं आहे मी आणि आरामामध्ये मिक्स करायचे। पूर्ण गाठी तुटल्या पाहिजेत, एक पण असं लम्स आणि गाठी नाही राहिल्या पाहिजेत। मी आता नाव बनवत आहे, तर हा लेटरचा मोल्ड घेतला आहे आणि ही मेल्ट केलेली चॉकलेट आहे। तर मी नाव बनवते, बघा। चॉकलेट मेल्ट करून घेतली आहे, बघा मस्त पडत आहे, मेल्ट झाली आहे। आणि गार्निशिंगसाठी मी चॉकलेट बनवते, चॉकलेट गनाश बनवत आहे। चॉकलेट मेल्ट केलेली आहे छान, त्याच्यामध्ये चॉकलेट तूप, मेल्ट केलेलं तूप आहे आणि रूम टेम्परेचर वरचं दूध आहे। तर हे मी घालत आहे 3 चमचे, 15 ml आहे तर 45 ml घातलं आहे। केक बेक झाले आहेत, आता टॉल केक बनवायचं स्टार्ट केलं आहे। बरोबर मध्ये सेंटरमधून कटिंग करायचं आहे स्पॉन्ज। आपण आयसिंग चालू केली आहे, तर पहिला सर्वप्रथम ट्रॉफलाइटची क्रीम घ्यायची आहे। तर मेजरमेंट मी हा चमच्याने घेते बर्नरच्या पळीने, तर मी 3 पळी क्रीम घेणार आहे आणि ही पूर्ण म्हणजे मेल्ट झालेली आहे पण थंड आहे,
बघा मध्ये बर्फ पण येतोय, पण बर्फ नाही घ्यायचा आपल्याला, मेल्ट झालेली क्रीमच घ्यायची. आणि इकडे मी केक कटिंग केलेला आहे, त्याला सोक करतीये. सुरुवातीला दोन वर ठेवायचं,
आता फायनल झाला आहे. आता स्प्रिंकल्स टाकतीये आणि टॉपर लावतीये. तर केक बघू शकतात कसा झाला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्हाला आजचा केक कसा वाटला. तर फ्रेंड्स आपला केक रेडी झाला आहे आणि हा केक माझ्या फ्रेंड्सने ऑर्डर केला आहे. तिला ट्रफल केक खूप आवडतो आहे आणि वरून मी डस्टचा इफेक्ट दिला आहे. तर तिचा फेवरेट टेस्टचा केक मी कसा बनवला आहे तुम्ही बघितलाच मी कसा बनवला तो. आजचा केकचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. तुम्हाला कसा वाटला केकचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ.